जय मल्हाने चॅनलचं सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील भोटेक ओझरटा चिखली तर खर्दे जाम वागरडे जावदेतर्फे हवेली येथे रविवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसात अनेक घरांवरील पत्रे उडाले, तसेच शेतशिवारातील झाडे उन्मळून पडली. एका पोल्ट्री फार्मचे पत्रे उडून पोल्ट्री फार्म भुईसपाट झाली. त्यात शेकडो कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची देखील घटना घडली. वाऱ्याच्या जोरामुळे काही भागात विजेचे तार तुटून पडले. ट्रान्सफॉर्मर पोल्ट्री फार्मवरील पत्रे उडून 500 मीटरहून अधिक अंतरावर जाऊन पडले, तसेच शेडची देखील फडजर झाली. दिवसभराच्या ओकाड्यानंतर रविवारी सायंकाळच्या सुमारास शहादा तालुक्यातील भोरटेक ओझरटा चिखली खुर्दे जाम वागरडेतर्फे जावदेतर्फे हवेली आदी परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाला जोरदार सुरुवात झाली. 15 ते 20 मिनटं झालेल्या या पावसाच्या दरम्यान अतोनात नुकसान झाले असून गावातील नागरिकांनी लागलीत शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांच्याशी संपर्क साधून त्यांनी लागलीच शहादा तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांना सूचना देऊन त्वरित पाहणी करण्यास सांगितले. सायंकाळी उशिरा शहादा तहसीलदार डॉक्टर मिलिंद कुलकर्णी यांनी घटनास्थळी भेट देऊन तलाठी यांना तातडीने पंचनामा करण्याचे आदेश दिलेत. सोमवारी शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी आमदार राजेश पाडवी यांनी नुकसानग्रस्तांना धीर देत संवाद साधला. नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शासनाकडे प्रस्ताव करा असे निर्देश प्रशासनाला दिले. जिल्हाधिकारी यांना दूरध्वनीवरून माहिती देऊन तात्काळ मदत देण्याची विनंती केली. त्यासोबत कृषी विभाग पशुसंवर्धन विभाग यांनाही पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी आमदार राजेश पाडवी यांनी सांगितले की वादळी वाऱ्यासह पावसाने मोठे नुकसान झाले असले तरी ज्यांचे कोणाचे नुकसान झाले असेल त्यांनी आपल्या गावातील सरपंच ग्रामसेवक तलाठी यांना कळवून लागलीच पंचनामा करून घ्यावा. तसेच विजेचे काम व विद्युत पोल पडून तारा तुटल्याने विद्युत वितरण कंपनीच्या अधिकारी कार्यकारी अभियंता मिलन ठाकूर यांना लागलीच नवीन पोल व तारा बसून विद्युत प्रवाह सुरू करण्याच्या सूचना दिल्यात. तसेच कोणाला अडचणी असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन देखील यावेळी आमदार राजेश पाडवी यांनी केले. तसेच पिकांचे नुकसानही संबंधित तलाठी यांना संपर्क साधून पंचनामे करून घ्यावे असे आमदार राजेश पाडवी यांनी या प्रसंगी सांगितले. यावेळी आमदार राजेश पाडवी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुनील चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष ओबीसी मोर्चाचे योगेश पाटील, गोपाल पावरा मुबारकपूर सुभाष वाघ सरपंच, दिलवर सिंग पावरा सरपंच, प्रवीण वळवी, कल्पेश राजपूत, स्वीय सहायक हेमराज पवार आदी यावेळी उपस्थित होते. शैलेंद्र चौधरी, जयमल्हार न्यूज, नंदुरबार.